आज आपण बघणार आहोत गारवाड ऍग्रो टुरिझम. हे आहे कोकणात वसलेलं एक छोटस गाव. पक्षी निरीक्षण हा एक आल्हाददायी आणि मनाला समाधान देणारा अनुभव आहे. जर तुम्हाला पक्षी निरीक्षणाची आवड असेल आणि निसर्ग सानिध्यात चिरांच्या खोल्या असणाऱ्या घरामध्ये राहायला आवडणार असेल आणि त्यासोबतच अस्सल मराठी कोकणी पदार्थ चाखायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुण्यापासून गारवा ऍग्रो टुरिझम अबलोली हे साधारण 6 तासांच्या अंतरावर आहे. आम्ही पुणे, पिरंगुट, माणगाव, महाड, खेड, चिपळूण ते अबलोली हा साधारण 274 किलोमीटरचा प्रवास सुमारे 7 तासात केला. सह्याद्रीच्या एका रम्य घाटातून आमचा हा प्रवास सुरू झाला. सुंदर डोंगर रांगांना पार करत करत आम्ही पोहोचलो रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरजवळच्या अबलोली या छोट्याशा गावात. कोकणातील टिपिकल कौलारू घरं, नारळी, पोफळी, आंबा, फणस अशा झाडांनी वेढलेला परिसर बघून मन अगदी तृप्त झालं. इथे 6 लाल चिरांच्या खोल्या आहेत. जागोजागी इथे बघायला मिळणाऱ्या पक्ष्यांची चित्रे लावली आहेत. ब्लू इयर्ड किंगफिशर, निळकंठी खंड्या ही गारवाची ओळख आहे. खोलीमध्ये बेड, पोटमाळा, त्यावर 2 गाद्या, क्लीन बाथरूम अशी छान सोय आहे. दुपारच्या जेवणात अमरस, ओल्या काजूची भाजी, कोथिंबीर वडी असा मस्त बेत होता. थोड्या विश्रांतीनंतर संध्याकाळी आम्ही पक्षी निरीक्षणासाठी निघालो. गारवा ऍग्रो टुरिझमचे सर्वेसर्वा सचिन कारेकर काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचा मुलगा शुभम ह्याने आम्हाला पक्ष्यांबद्दलची खूपच छान माहिती सांगितली. काय आहेत ते 2 आहेत. आम्हाला तिथे 2 हॉर्नबिल्स अर्थात धनेश पक्षी उडताना दिसले. शुभमने सांगितले तिथे 7 हॉर्नबिल्स आहेत आणि ते एकमेकांना आवाज देत ग्रुपने उडत असतात. पुढे आम्हाला व्हाईट थ्रोटेड किंगफिशर म्हणजेच खंड्या दिसला. या पक्षाचे पंख आकाशी रंगाचे, डोक्यावरचा आणि पोटाचा भाग विटकरी रंगाचा आणि मानेचा पुढचा भाग पांढरा असल्याने याला व्हाईट थ्रोटेड किंगफिशर म्हणतात. एका झाडावर इंडियन रॉबिन मस्त आरामात बसला होता. इंडियन रॉबिन म्हणजेच दयाळ पक्षी. हा दिसायला चिमणीसारखा असतो पण या पक्षाची शेपूट थोडी लांब असते. नर आणि मादी दोघे एकसारखेच असतात पण नर पक्षी काळ्या रंगाचा असतो तर मादी फिक्या राखाड्या रंगाची असते. नंतर आम्ही तिथेच असलेल्या एका तळ्याजवळ आलो. पक्षी संध्याकाळी आंघोळ करायला इथे येतात. न आवाज करता शांतपणे आम्ही न्याहाळत होतो. कुठे कोणी दिसतंय का तितक्यात आम्हाला ग्रीन हनी क्रीपर बर्ड आंघोळ करताना दिसला. शुभमने ते नेमके टिपले आणि आम्हाला दाखवले. असे सुंदर क्षण टिपायला अर्थातच दुर्बीण किंवा टेलिस्कोपिक लेन्सची आवश्यकताही असते. सूर्य मावळतीला आला. या चिमण्यानो परत फिरारे, या चिमण्यानो परत फिरारे, घराकडे आपुल्या. हे गाणं गुणगुणत पक्ष्यांप्रमाणेच आम्ही पण रूमवर परतलो. आता खूपच भूक लागली होती. स्वरूपाताईंनी केलेले चविष्ट जेवण जेवलो आणि पूर्ण दिवसाचा आढावा घेत झोपी गेलो. सकाळ झाली. सकाळचा वाफाळता चहा घेऊन आम्ही पुन्हा निघालो पक्ष्यांना बघायला. काल खंड्या, दयाळ, ग्रीन हनी क्रीपर, हॉर्नबिल बघून खूप भारी वाटलं होतं. त्यामुळे आज कोणकोणते पक्षी बघायला मिळणार याची उत्सुकता होती. आमची पुन्हा न्याहाळणी सुरू झाली. पहिल्यांदा आम्हाला दिसली ती क्रिस्टेड हॉकवीट ईगल. जेवढी मोठी होती ती. ती जेव्हा आवाज करते तेव्हा सगळे पक्षी तिच्यापासून दूर उडून जातात. आता एकामागून एक बरेच पक्षी दिसायला लागले. तसे आम्ही फोटो काढू लागलो. नंतर दिसली ती कॉमन आयोरा.
हिची चोच टोकदार आणि खाज असलेली असते. तिच्या मोठ्या आवाजात शिळ घालण्यामुळे आणि भडक रंगामुळे ती लगेच ओळखू येते. मग आम्हाला दिसला इंडियन गोल्डन ओरिओल, म्हणजेच हळद्या. हा पक्षी गडद पिवळ्या रंगाचा असतो आणि पंख काळ्या रंगाचे असतात. चोच थोडी लांब आणि तांबड्या रंगाची असते. या पक्ष्याच्या डोळ्याभोवती काळ्या रंगाचे पट्टे असतात आणि हे पट्टे जणू डोळ्यामध्ये काजळ घातलंय असंच दिसतं. याला लाडाने हळदुल्याही म्हणतात. नंतर कॅमेऱ्यामध्ये टिपला तो ब्राऊन हेडेड बार्बेल, अर्थात तपकिरी डोक्याचा तांबट. या पक्षाचे डोके, छाती आणि गळा हा तपकिरी रंगाचे असतात. उन्हाळ्याच्या दिवसात हा दिवसभर तांब्यावर घण घालताना जसा आवाज येतो तसा आवाज काढत राहतो. त्यामुळे सहजपणे न दिसणारा हा त्याचे अस्तित्व लक्षात येते. याला लाडाने पुकपुक्या असेही म्हणतात. आम्ही थक्क होऊन सगळे टिपत होतो. मग एक मोहून टाकणारा पक्षी दिसला, ज्याचे नाव आहे नवरंग पक्षी, अर्थात इंडियन पिट्टा. हा पक्षी दिसायला खूपच सुंदर असतो. खरंच नावाप्रमाणे देवाने याच्यावर रंगांची उधळण केली आहे. नवरंग पक्षी उडताना त्याच्या पंखाच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके असतात आणि त्याच्या पंखात लपलेले रंगही दिसून येतात. नंतर दर्शन दिले ते स्पॉटेड डोवने, म्हणजेच ठिपक्या कवड्याने. नंतर दिसला 3 रेड रम्प स्वॅलोचा ग्रुप. जणू काही सकाळी सकाळी मस्त गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या. मजा वाटली बघून. हिला लाल बुडी भिंगरी किंवा तारवाली असेही म्हणतात, कारण हिची शेपटी निमुळती होत गेलेली पण दुभंगलेली असते आणि शेपटीतून दोन तंतूसारखी पिसं बाहेर आलेली असतात. पक्षी निरीक्षणाचा हा अनुभव काही निराळाच होता. आजपर्यंत इथे वेगवेगळ्या प्रकारचे 195 जास्त पक्षी सापडले आहेत. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी दिसतात. बर्ड फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी तर ही एक नंबर जागा आहे. इथे हाईड लावून लपून फोटोग्राफी करायची सोय आहे. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जवळपास फिरण्यासारखी सुंदर ठिकाणे आणि यांचा 100 जुना वाडा. तर तो भाग पण नक्की बघा. आम्ही पाहिलेल्या, अनुभवलेल्या सुंदर अशा रिझॉर्ट आणि होमस्टे आम्ही या चॅनलवर व्हिडिओज टाकत राहतो. तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.